नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश डोंगरे, तुमचा नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक भरती 2023 यावर काही महत्वपूर्ण अपडेट्स पाहणार आहोत. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा. तर मित्रांनो, वन विभागाची परीक्षा ही 31 जुलैपासून सुरू झालेली असून 11 ऑगस्टपर्यंत चाललेली होती. तर आता तुमची नियुक्ती केव्हा होणार आहे, तुमचा निकाल केव्हा लागणार आहे, याचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे. तर पाहे संपूर्ण वेळापत्रक कशा प्रकारचं आहे. तर वन्य विभागाच्या भरती प्रक्रियेबाबतची सद्यस्थिती कशा प्रकारची आहे. तर वन विभागाअंतर्गत 8 सवर्गांमधील एकूण 2417 पदाकरिता TCS कंपनीमार्फत भरती प्रक्रिया सुरू आहे. याकरिता दिनांक 31 जुलै 2023 ते 11 ऑगस्ट 2023 या दरम्यान ऑनलाईन परीक्षा घेण्यात आल्या असून पदभरतीचे उर्वरित आयोजित वेळापत्रक पुढीलप्रमाणे राहणार आहे. म्हणजे मित्रांनो, या वेळापत्रकानुसार पुढील प्रक्रिया या ठिकाणी होणार आहे. एक, उत्तर तालिकेवरील आक्षेपाचा निवारण करणे. तर मित्रांनो, तुमची अगोदर उत्तरपत्रिका जाहीर केल्या जाणार आहे आणि त्या उत्तरपत्रिकेवर तुमचा काही आक्षेप असेल तर तुम्ही ते निवारण पण करू शकता. तर ही प्रक्रियाला सुरुवात होणार आहे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून. ठीक आहे, म्हणजे ऑक्टोबरच्या पहिल्या वीकमध्ये तुमची उत्तरपत्रिका जाहीर केल्या जाईल आणि त्याचं निराकरण करण्यासाठी तुम्हाला काही 2-4 दिवस दिला जाणार आहे. नंबर 2 बघा, अंतिम उत्तर तालिका प्रसिद्ध करणे. तर आक्षेपाचे निवारण झाल्यानंतर ऑक्टोबरच्या 3 आठवड्यामध्ये अंतिम उत्तरपत्रिका जाहीर केल्या जाणार आहे. ठीक आहे, अंतिम उत्तरपत्रिका ही ऑक्टोबरच्या 3 आठवड्यात या ठिकाणी जाहीर केल्या जाणार आहे. नंबर 3 बघा, ऑनलाईन परीक्षेचा निकाल जाहीर करणे. तर मित्रांनो, तुमचा जो निकाल आहे तो अंतिम निकाल असणार आहे आणि तो लागणार आहे नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये तुमचा निकाल लावल्या जाणार आहे. म्हणजे तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहे हे नोव्हेंबरच्या 2 आठवड्यात जाहीर केल्या जाणार आहे. नंबर 4, शारीरिक चाचणी आणि व्यवसायिक चाचणी घेणे. तर मित्रांनो, तुमची मैदानी चाचणी ही 2023 होणार आहे. ठीक आहे, मेरिट लिस्टनुसार तुमची मैदानी चाचणी या ठिकाणी घेतल्या जाणार आहे आणि 2023 तुमची मैदानी चाचणी या ठिकाणी घेतल्या जाणार आहे. आणि अंतिम निवड सूची जाहीर करणे. तर अंतिम जो निकाल लागणार आहे मित्रांनो, अंतिम निवड यादी हे 2023 या वेळापत्रकानुसार संपूर्ण भरती प्रक्रिया चालली तर 2024 अंतिम निवड यादी लागून तुमची नियुक्ती त्या ठिकाणी केल्या जाऊ शकते. तर अशा प्रकारे संपूर्ण निवड प्रक्रिया केल्या जाणार आहे. तर बघा, या ठिकाणी तुमची मैदानी चाचणी कशाप्रकारे घेतल्या जाणार आहे. 80 गुणाची एकूण मैदानी चाचणी होणार आहे. 17 मिनिट 80 गुण 17 मिनिटपेक्षा जास्त 70 गुण म्हणजे वेगळी काय मैदानी चाचणी कशाप्रकारे घेतल्या जाईल मित्रांनो, हे संपूर्ण या ठिकाणी दिलेलं आहे. हे संपूर्ण PDF तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर मिळून जाईल. महिलाची मैदानी चाचणी आणि पुरुषाची मैदानी चाचणी वेगळी राहणार आहे. पुरुषाची मैदानी चाचणी 5 किलोमीटर असणार आहे, तर महिलांसाठी मैदानी चाचणी 3 किलोमीटर असणार आहे आणि 12 मिनटासाठी किंवा त्यापेक्षा कमी 80 गुण या ठिकाणी दिले जाणार आहे. तर वन विभागाच्या निकालाला ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरुवात होणार आहे. अंतिम निवड यादी हे 2024 लागणार आहे. ठीक आहे मित्रांनो, संपूर्ण वेळापत्रक तुम्हाला आपल्या टेलिग्राम उपलब्ध केला जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन. ठीक आहे, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.